अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील मारहाणीमध्ये गंभीर दुखापत झालेल्या लखन घोरपडे याची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे। तीन अनोळखी युवकांनी बेदम मारहाण केल्यानंतर जखमी झालेल्या लखन घोरपडे याच्यावर जिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले होते, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ पुणे येथील ससून हॉस्पिटलला हलवण्यात आलं। ससून हॉस्पिटलमध्ये लखन घोरपडेचा उपचार चालू असताना दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान लखन घोरपडे याचा मृतदेह अंतिम विधीसाठी नगरमध्ये त्याच्या राहत्या घरी आणला असता त्याच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी रास्ता रोको करत एकच गोंधळ घातला। यावेळी या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आपको हत्ती चौकामध्ये लखन अनिल घोरपडे हा 22-23 वर्षाचा मुलगा आहे। सरपंचच्या दुकानापाशी दोघं नवरा बायको येऊन बसले। हे सर्व तामटकट समाजाचे सर्व काय हे लोक जी आपो हत्ती चौकामध्ये गाड्या लावून बसलेले होते त्या ठिकाणी त्या माणसाला त्या मुलाला कुणी वाचवायला मदत केली नाही, म्हणून आमचे कुणी नातेवाईक किंवा आमच्या समाजाचे मागासवर्गीय लोक कुणीच नव्हते। त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा कुणी दाखविना आणि पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे की आमचा 22-23 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा एक हात अपंग आहे, तो गरीब माणूस आहे। अनिल लखन अनिल घोरपडे जो 22-23 वर्षाचा मुलगा आहे, त्याला एक बायको सुद्धा आहे, गरीब परिस्थिती मधला माणूस आहे, मुलगा आहे, परिस्थिती त्याची नाजूक आहे। त्या ठिकाणी सरबत वाला त्या ठिकाणी तो पाणी भरायचा, पाणी वडापाव या ठिकाणी त्यांनी सुद्धा त्याला काही मदत केली नाही, परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।